दुचाकीच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश राजकुमार आंबटकर यांचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला हा अपघात पंधरा दिवसांपूर्वी रात्री इचलकरंजी नजीक यड्राव इथं झाला होता फारच कमी कालावधीत इचलकरंजीतील वकिलांसह अनेकांशी त्यांनी आपलेपणाचं नातं निर्माण केलं होतं त्यांच्या जाण्यामुळं हळहळ व्यक्त होत आहे पुणे जिल्ह्यातील मंचर इथले राजकुमार आंबटकर हे जून दोन हजार बावीसमध्ये इचलकरंजीतील न्यायालयात जिल्हा सत्र न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते त्यांना कायद्याचा गाढा अभ्यास होता आणि इंग्रजी भाषेवर चांगलं प्रभुत्व होतं फारच कमी कालावधीत इचलकरंजीतील वकिलांशी त्यांचे ऋणानुबंध निर्माण झाले होते ते इचलकरंजी नजिक यड्राव इथं पार्वती विद्या मंदिराजवळ वास्तव्यास होते एकवीस मार्चला रात्री नेहमीप्रमाणे ते यड्राव जांभळी मार्गावर चालत फिरत होते त्यावेळी दुचाकीवरून भरधाव वेगात आलेल्या जांभळीतील अनिल जाधव यानं आंबेडकर यांना पाठीमागून जोराची धडक दिल्यानं ते गंभीर जखमी झाले होते त्यांना तातडीनं उपचारासाठी इचलकरंजीतील खासगी रुग्णालयात दाखल केलं पण प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात हलवलं होतं आठ दिवसांपूर्वी त्यांचा ब्रेनडेड झाल्यानं प्रकृती गंभीर बनली होती मात्र आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली असा परिवार आहे